क्षेत्ररक्षण करणारी टीम देखील आपण पाहिलं तर मैदान ती सज्ज होताना पाहायला मिळते. दोन्ही अतिशय तगडे ताकदवान संघ आपण पाहिलं तर या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघ आपण पाहिलं तर एक एक मॅच पराभूत आहेत, त्यामुळे पराभवाची चव चाकणारे दोन संघ इथे एकमेकांच्या समोर आहेत. काटोंकी टक्कर त्यामुळे नक्कीच आपल्याला मैदान ती पाहायला मिळेल. कोणता संघ जिंकेल ही मॅच ते देखील आपण इथे मैदान ती पाहणार आहोत. कोणता संघ बाची मारेल या मॅच मध्ये ते देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत. नंदकुमार सस्ते पाटील स्पोर्ट फाउंडेशन देहूगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये टाउन टायगर स्पोर्ट फाउंडेशन लोणावळा या दोन संघादरम्यान ही मॅच आपण इथे मैदान ती पाहणार आहोत. पहिल्या क्रमांकाचं षटक करण्यासाठी आपण पाहतोय गोलंदाजच्या मार्कवरती आमंत्रित केले, चेंडू हातामध्ये सोपवला गेलाय. आदेश गाडे तो मात्र आपल्याला गोलंदाजच्या मार्कवरती पाहायला मिळते. पहिल्या मॅच मध्ये संघ आपण पाहिलं तर सामना पराभूत होताना पाहायला मिळाला. पहिल्या मॅच मध्ये संघ मात्र पराभव स्वीकारा लागला आणि तो पराभव इथे जिवारी लागलाय आणि त्या पराभवाची परतफेड करण्यासाठी त्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी हे दोन्ही संघ एकमेकांच्या समोर ठाकले गेलेत. दुवाडाईची मॅच आहे, करोया मरोचा सामना दोन्ही टीमच्या बाजून आहे. जो संघ जिंकणार आहे तो मात्र एक सामना खेळताना पाहायला मिळणार आहे, परंतु जी टीम या मॅच मध्ये पराभूत होणार आहे तो संघ आपल्या स्पर्धेच्या बाहेर पडणार आहे. आठ षटकांची मॅच आहे, आठ ओव्हरचा सामना देखील आपण पाहतो. मैदानाच्या आतमध्ये आघाडीची जोडी आपण पाहिले तर बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरते. मुख्य पंचांचा इशारा देखील येतो, लेट्स प्ले, डावाला होईल सुरुवात, चला खेळूया. पहिला चेंडू तो मात्र मैदानावरती पाहूया. मयूर बालगरे, बबलू पानेलकर ही मात्र आघाडीची आणि सलामीची जोडी, तर पहिलं षटक घेऊन गोलंदाज आदेश गाडे तो मात्र मैदानावरती सज्ज आहे. एमटीसीएच्या माध्यमातून आपण ही क्रिकेटची स्पर्धा या ठिकाणी पाहतोय. मावळ प्रीमियर लीग 2023 एमपीएल. पहिल्या चेंडूवरती केल्या आक्रमणाने चेंडू मात्र पाठवलाय डीप मिडविकेटला, गॅप मध्ये चेंडू सीमारेषा पार, चार धावा चौकार. पहिला चेंडू टाकला गेलाय, टायमिंग काउंट केला जातोय. पहिल्या चेंडूवरती चौकार मैदानावरती आलाय. यशिकणी या स्पर्धेच्या निमित्ताने आवर्जून उपस्थित असणारे महाराष्ट्र पोलीस आणि टाउन टायगर कोसगाव लोणावळा संघाचे संघ मालक आदरणीय टिंकू दीक्षित साहेबांचा आपण आयोजक कमिटीच्या वतीने मावळ तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आपला सन्मान होतोय. मी दीक्षित साहेबांना विनंती केली, साहेब आपण या आपला सन्मान होतोय त्यांना सन्मानित करण्यासाठी. यशिकणी देवगाव नगरीचे नगरसेवक आदरणीय प्रवीणदादा काळोखे, त्याचबरोबर योगेशभाऊ काळोखे, या सर्व दोन मान्यवरांच्या शुभासे हा सन्मान होतोय. पहिल्या क्रमांकाचा षटक आपण पाहतो, आदेश गाडेकडनं मैदान ती सुरू आहे. धावपळकोती पाच धावा. यावेळीचा चेंडू देखील आपण पाहिलं तर अतिशय चांगला चेंडू मैदान ती पाहायला मिळतोय. बॅटवरती चेंडू आला नाही, एक टॉट बॉल, एक निर्धाव चेंडू देखील आपण पाहिलं तर मैदान ती येतोय. षटक क्रमांक पहिला आपण पाहतो, मैदान ती सुरू आहे. आदेश गाडे इथे मात्र कमबॅक करताना पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती मयूर बालगरनं हात खोलले होते, पहिल्या चेंडूवरती चौकार खेळला होता, त्यानंतर स्ट्राईक रोटेट करताना तो आपल्याला पाहायला मिळाला. एक सिग्नल घेऊन तो मात्र नॉन स्ट्राईक एंडवरती गेला. तर बबलू पानेलकरला आपण पाहतोय स्ट्राईकवरती बॅटिंग करताना, एक टॉट बॉल, एक निर्धाव चेंडू मैदानात आलाय. पहिल्या क्रमांकाचे षटक मैदान ते सुरू आहे. धावपळकोती आणि स्कोर कार्ड ती पाच धावा. यावेळीचा चेंडू प्रचंड मोठा अपील पाहिलं तर मैदान ती केला जाते. पीक अपील, लाऊड अपील आपण पाहिलं तर मैदान ती पाहायला मिळते. जोश, जल्लोष, आनंद, उत्साह अपील मध्ये पाहायला मिळते. बबलू पनीकर तो मात्र बॅटिंगसाठी मैदानावरती आहे. लागोपाठचे निर्धाव चेंडू येत आहेत, लागोपाठचे दोन डॉट बॉल मैदानावरती आलेत. यशिकडे आपण पाहतोय आपल्या बॉक्स जॉईंट होत आहेत महाराष्ट्र पोलीस आहे,
खेळतोय. साहेब खऱ्या अर्थानं या वर्षीचं स्पर्धेचं आयोजन पाहत असं वाटतंय कसं वातावरण? त्यावेळेस मला आवडतो आयोजन. आज आलात परंतु पाण्याच्या दिवशी पुन्हा यायचं आहे आणि पुन्हा एकदा आमच्यासोबत चर्चा करायची. थँक्यू. ओल्ड कॉम्प्युटर बॉक्स मध्ये जाऊ. पाच धावा धावपळ करत आहे. पहिला क्रमांक जो षटक देखील आपण पाहिलं तर मैदान ते सुरू आहे. विकास भाऊ तिकोना आणि मित्र परिवाराच्या पारितोषिक आहे. मयूर बालगरेनं जर 50 धावा पूर्ण केला तर मयूरसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. पुल ऑफ लेनचा चेंडू होता, खोदून काढलाय, खांडून काढलाय, चेंडू मात्र पाठवलाय बबलूच्या बॅटमधून चेंडू सीमारेषा पार, डीप लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार, 6 धावा. पहिल्या क्रमांकाचं षटक देखील आपण पाहिलं तर मैदान ते संपलं जाईल. पहिल्या षटकाचा खेळ देखील आपण पाहिलं तर मैदान ते संपला जातो आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करणारी टीम आपण पाहिलं तर टाऊन टायगर लोणावळा संघाच्या धावपळकोती विदाऊट लॉस बिन बाद 11 धावा. मयूर बालगरे आणि बबलू पणीकर ही जोडी आपण पाहिलं तर आघाडीला आणि सलामीला बॅटिंग करते. पहिल्या विकेटसाठी पार्टनरशिप आणि भागीदारीची अपेक्षा मात्र या जोडीकडे नक्कीच आहे. अकरा धावा धावपळ करत आहेत. पीवनचं षटक मैदान ती संपलं आणि पीटूचं षटक देखील आपण पाहिलं तर इथे मैदान ते आपल्याला सुरू होताना पाहायला मिळेल. प्रकाश जोतातील एक मानाची आणि सन्मानाची क्रिकेटची स्पर्धा म्हणून देखील आपण या स्पर्धेकडे पाहतोय. अनेकांचं लक्ष इंडियन प्रीमियर लीग आयपीएलवरती जितकं आहे तितकंच या मावळ तालुका प्रीमियर लीगवरती अर्थात एमपीएलवरती देखील आपल्याला ते मात्र पाहायला मिळते. सागर दरेकर येतात षटक क्रमांक 2 करण्यासाठी. महाराष्ट्र पोलीस आणि कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी मुंबई पोलीस सेवेमध्ये कार्यरत असणारा खेड तालुक्याचा अभिमान तर पायटगावचा सार्थ अभिमान म्हणून आपण सातत्यानं पाहतोय. सागर दरेकर पहिला चेंडोता लेट कटचा फटका मैदान ते खेळला आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहे. पाठलाग सुरू आहे. आउटफील्ड देखील आपण पाहिलं तर थोडीशी संत गतीने होताना पाहायला मिळते. सायंकाळच्या 17 आहे. फ्लड लाईट्स ऑन झाल्यात. थोडस ड्यू फॅक्टर देखील आपल्याला पाहायला मिळेल. परंतु आपण पाहिलं तर दुपारच्या सत्रामध्ये कडक ऊन पाहायला मिळतं. सायंकाळच्या सत्रामध्ये थोडीशी थंडगार हवा वारा देखील पाहायला मिळतोय आणि त्यामुळे या खेळपट्टीवरती धावा बनवताना प्रथमतः बॅटिंग करताना कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल, किती धावांचं टार्गेट ठेवलं जाईल, किती धावांचं लक्ष ठेवलं जाईल ते देखील आपण इथे मैदान ती पाहणार आहोत. षटक क्रमांक 2 इन प्रोग्रेस आहे. 13 धावा धावपळ होत आहे. सागर दरेकरची गोलंदाजी ती मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे. मयूर बालगरे 3 चेंडू 7 धावा. चांगला चेंडू होता सागर दरेकर कडनं. खरं तर या गोलंदाजामध्ये ती क्षमता आहे, तो धमकम आहे. थोडस स्मिता असं देखील सागरच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळते. अमर साठे आपण पाहतोय मुख्य पंचांच्या भूमिकेत आहे. कोरलेख पंचांच्या भूमिकेत देखील आपण पाहिलं तर तिथे ऑफिशियली जय पवार सरांना आपण मैदान ती पाहतोय. मुन्ना पठाण सर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत आहे. हा पॅनल इथे मात्र कार्यरतोय. यावेळीचा चेंडू होता फटका खेळलाय. क्षेत्ररक्षण होईल खराब. चेंडू सीमारेषा पार चौकार 4 धावा. चार धावांच्या मदतीनं स्कोअर कार्ड पुढे जातोय. धावपळ कोते आपण पाहिलं तर इथे मात्र बनवलं जातात. 17 धावा धावपळ कोते आहे. षटक क्रमांक 2 आपण पाहतो. मैदान ते सुरू आहे. सागर दरेकरवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न बॅटर मयूर बालगरेचा पाहायला मिळतोय. खर तर त्यानं जे काय प्लॅनिंग केलं, जे काय डावपेच केलेत, जे काय योजना आखल्या आता मात्र बेभान होऊन पूर्ण करणं इथे गरजेचं आहे. कारण का प्रथमतः बॅटिंग करत असताना कमीत कमी इथे 75 ते 80 धावा बनवणं गरजेचं आहे. षटक क्रमांक 2 मैदान ते सुरू आहे. 17 धावा धावपळ कोती आहे. विदाऊट लॉस नॉट आउट 17 त्या मात्र धावपळ कोती आहेत. चांगला चेंडू होता सागर दरेकर कडनं. हरकत करणारा चेंडू टप्पा पडल्यानंतर उसळ घेतोय. पिचिंग होताना पाहायला मिळतोय. वळण घेताना पाहायला मिळतोय. विकेट किपरच्या हातामध्ये जाताना पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2 मध्ये सागर दरेकरला आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये खर्च केला होता आदेश गाडेनं 11 धावा. तर या षटकात आतापर्यंत खर्च करतोय सागर दरेकर. महाराष्ट्र पोलीस 6 धावा. यावेळीचा चेंडू होता विकेट किपर चुका करतोय आणि तिथे आपण पाहिलं तर चेंडू अडवलं जाईल. बॅकअप केलाय वेग तिथे आणि तिथे आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये
चुका आणि चुका देखील होताना पाहायला मिळतं, डायरेक्ट हिट देखील होताना पाहायला मिळतोय, सुंदर बॅकअप देखील मैदानती केला जातोय. तोपर्यंत दोन षटकांचा खेळ इथे आपण पाहिलं तर मैदानती संपला गेलाय. पहिल्या दोन षटकामध्ये पी वन आणि पी टू मध्ये बनवलं जात आहेत. टाउन टायगर लोणावळा तीन बाद 18 धावा. अठरा धावा धावपळ करत आहे. षटक क्रमांक आपण पाहिलं तर तिसऱ्या क्रमांकाचं मैदान ते सुरू होताना पाहायला मिळेल. सायंकाळच्या सत्रामध्ये खरं तर आपण दिवस रात्र ही क्रिकेटची स्पर्धा पाहतोय. प्रकाश झोतातील देणारे क्रिकेट सामने आपल्याला पाहायला मिळतात. प्रथमतः आपण पाहिलं तर एम पी एलचं दिवस रात्र आयोजन नियोजन या ठिकाणी केलं गेलंय. पुणे जिल्ह्यामध्ये आपण अनेक क्रिकेटच्या स्पर्धा पाहिल्या. मावळ तालुक्यात आपण अनेक क्रिकेटच्या स्पर्धा पाहिल्या, परंतु त्या केलं. एम पी एल ही एक मानाची स्पर्धा आहे. अठरा धावा तर मात्र धावपळ करते आहेत. 18 रन 18 धावा. व्हाईट बॉल देखील आपण पाहिलं तर पंच मैदान ती कळत आहेत. एक अतिरिक्त अवांतर धाव देखील आपण पाहिलं तर इथे मैदान ती घोषित करतायत. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातो. धावपळ होती 19 धावा तर मात्र बनवलं गेल्यात. आदेश गाडे षटक क्रमांक आपण पाहिलं तर वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी तिसरं षटक गोलंदाजी करतोय. धावपळ 19 धावा. या वेळीचा चेंडू होता खोदून काढलाय क्षेत्ररक्षक तैनात. टेकन व्हेरी गुड कॅच. कॅच ऑफ द मॅच, कॅच ऑफ द टूर्नामेंट. महाराष्ट्र पोलीस सागर दरेकर. नाईस स्कॉट फलंदाज. मावळचा गब्बर मयूर बालगरे बाद. एक गडी बाद 19 धावा धावपळ करत आहेत. मयूर बालगरेच्या रूपाने प्रचंड मोठा आदर आणि प्रचंड मोठा धक्का, प्रचंड मोठा करंट इथे आपण पाहिलं तर टाउन टायगर लोणावळा या संघाला मैदानाच्या आतमध्ये. खरं तर फटका चांगला होता, परंतु तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण देखील आपल्याला सागर दरेकरकडनं मैदान ती पाहायला मिळते. एक गडी बाद 19 धावा. आदेश काडे हा देखील एक विकेट टेकर गोलंदाज आहे. सुरुवातीपासून तो विकेटच्या शोधामध्ये होता. फलंदाज मात करण्याचा त्याचा प्रयत्न इथे आता यशस्वी होताना पाहायला मिळतोय. पहिली विकेट तो मिळवतोय आणि आपल्या संघाला पहिलं यश तो मिळवून देताना पाहायला मिळतोय. न्यू बॅटर आपण पाहतोय. बॅटिंगसाठी उमेश धामणकर येतात मैदानावरती. एक गडी बाद 19 धावा. षटक क्रमांक 3. आदेश गाडीचा चेंडू होता. अतिशय चांगला पिचिंग होताना पाहायला मिळतोय. वळण घेताना पाहायला मिळतोय. तर चेंडू हरकत करताना पाहायला मिळतोय. टर्फ विकेट आहे. टर्फ विकेटवरती काय कमालीची गोलंदाजी. कधी गुरलाइन स्पॉट होती चेंडू पाहायला मिळतात, कधी शॉर्ट ऑफ लेन पाहायला मिळतात, कधी फुल ऑफ लेन देखील चेंडू आपण पाहिले तर आदेशकडनं पाहिलेत. व्हेरिएशन यावेळीचा चेंडू होता. हुक करण्याचा प्रयत्न टिपला जाईल. उमेश धामणकरची खळी संपुष्टात. फलंदाज बाद. न्यू बॅटर देखील आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये. टीमचा आयकॉन खेळाडू म्हणून आपण कुणाल शेडगेकडे पाहतो आणि तो देखील आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये आलाय. कुणालला आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. त्याचा आयकॉनच्या भूमिकेत आहे. प्रचंड मोठ्या जबाबदाऱ्या त्याच्या खांद्यावरती आहेत. दोन विकेट गेल्यात आणि 19 धावा तर मात्र धावपळ होते आहेत. षटक क्रमांक 3 मैदान ते सुरू आहे. 8 षटकांची मॅच आहे. 8 ओव्हरचा सामना देखील आपण पाहतो मैदान होते आहे. 19 धावा धावपळ होत आहेत. 2 गडी बाद. एकोणीस धावा धावपळ होत आहेत. दोन फलंदाज देखील आपण पाहिले तर मैदानाची बाद होत आहेत.
सुरेश गाडेकर मैदान की पहाय मिलते एक चांगली गोलंदाजी अचूकतेवरती विकेट मिळवले कमबॅक केले पुनरागमन केले वापसी देखील केले आणि आपल्या टीमला ब्रेक थ्रू ची गरज होती ते ब्रेक थ्रू मिळवून दिले. या वेळचा चेंडू टेकन व्हेरी गुड कॅच नाइस कॉट कंडू खंडाकडे टिपतोय जेल आणि फलंदाज होतोय बाद ऐकून कुणाल शेडगे पहिल्या चेंडूवरती शून्यावरती बाद. तीन गडी बाद 19 धावा धावपळक होता आहेत. गणपतीचा जयघोष देखील आपण पाहिलं तर मैदानात होताना पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 3 सुरू आहे. विकेटचा सिलसिला जारी आहे. विकेट देखील आपल्याला पडताना पाहायला मिळत आहेत. एका पाठोपाठ एक फलंदा देखील आपण पाहिलं तर मैदानातही बाद होताना पाहायला मिळत आहेत. आमचे कॅमेरामॅन शाहरुख भोजन करून आता पुन्हा एकदा आपली जागा घेताना पाहायला मिळतील. 19 धावा धावपळक होत आहेत. 3 विकेट तर मात्र गमावल्या गेल्यात. षटक क्रमांक 3 आपण पाहतो मैदान ते सुरू आहे. संदेश पिलाने संदेश कंटे आणि संपूर्ण टीम खूप चांगल्या प्रकारे या स्पर्धेमध्ये लाईव्ह प्रेक्षेपण आपल्या सगळ्यांना पोहोचवते. 19 धावा त्या मात्र धावपळक होती आहेत. आदेश गाडे खर तर विकेट टेकर गोलंदाज आहे. 3 विकेट मिळवतोय. 12 धावा खर्च केल्या. यावेळचा चेंडूचा फटका मात्र ड्राईव्ह केलाय. समोरच्या बाजूला आपण पाहतोय क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धावील एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. धावपळक होते आपण पाहिलं तर बनवलं जात आहेत. 20 धावा त्या मात्र धावपळक होते आहेत. 3 फलंदाज बाद झाले. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय सुरू आहे. 4 षटकानंतर एक छोटस ड्रिंक्स ब्रेक तो आपण मैदानती घेणार आहे. परंतु 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर तो आहे. 3 गडी बाद 20 धावा. यावेळचा चेंडूचा पुढे सरसोत फटका केलाय. सेल टिपलाय. फलंदाज होतोय बात. आणखीन एक धक्का. विकेटचा सिलसिला जारी. फलंदाज होत आहेत बात. तू चल मी आलो. डगआउट मध्ये बसूयात. या प्रकारची अवस्था. टाउन टायगर लोणावळा राजुद्दीन भाई शेख 5. बबलू पनीकर आपण पाहतो मैदान ती बाद होतोय. तर राजुद्दीन शेख मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना पाहायला मिळत आहेत. 5 चेंडू केलेत आणि 6 धावा इथे मात्र मैदानती बनवल्या गेल्यात. न्यू बॅटर आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये संकेत दाभाडे तो मात्र आपल्याला बॅटिंग करताना पाहायला मिळेल. 3 षटकांचा खेळ संपलाय. 4 गडी बाद 20 धावा. बबलू पनीकरला आपण पाहतो मैदानती बाद होताना. तर न्यू बॅटर संकेत दाभाडे तो मात्र मैदानावरती आहे. वीस धावा धावपळक होत्या. 4 फलंदाज बाद होत आहेत. षटक क्रमांक 3 संपला आणि 14 षटक करण्यासाठी गोलंदाज आपण पाहतोय नथू दाभाडे. यावेळचा चेंडूचा फटका मात्र केला आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहे. टीप मिडविकेटला चेंडू आला. वेगाने चेंडू अडवलाय. फेक सुरेख आहे. बॅकअप लाचो फेक तिथे. 2 धावा येतात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होता आणि तिथे आपण पाहिलं तर मैदान ते नकार आहे. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. 22 रन 22 धावा त्या मात्र धावपळक होत्या आहेत. बावीस धावा धावपळक होत्या. 4 फलंदाज देखील आपण पाहिलं तर मैदानती बाद होत आहेत. षटक क्रमांक 4 आपण पाहिलं तर मैदानती सुरू आहे. नथू दाभाडे खरे तर गोलंदाजीच्या मार्क होते आणि कशा प्रकारे कम बॅक करेल का ते देखील आपण इथे मैदानती पाहणार आहोत. राजुद्दीन भाई शेख ऑन स्ट्राईक. संघाचे संघनायक आहेत. संघाचे कॅप्टन आहेत. आणि तिथे आपण पाहिलं तर एक निर्दोष चेंडू देखील मैदानात येतोय. एक डॉट बॉल देखील मैदानात येताना पाहायला मिळतोय. 14 क्रमांकाचा षटक सुरू आहे. 8 षटकांची मॅच आहे. 8 ओव्हरचा सामना आहे. प्रथमतः बॅटिंग करत असताना किती धावा बनवल्या जातील
ते देखील आपण मैदानती पाहणार आहोत. टाउन टायगर लोणावळा यावेळीचा चेंडू होता एक जोरदार अपील. लेग बिपर विकेटचे शिकार ठरत आहेत. नत्तू दाबाड्यांना मिळतं यश. फलंदाज होतोय बाद. धक्का क्रमांक 5. एमपीएल मध्ये आपण पाहिलं तर याही खेळाडूने इम्प्रेस केले आपल्या खेळातून. याही खेळाडूने प्रभावित केले आपल्या खेळीनं. परंतु आज देखील आपण पाहिलं तर काय कमालीचा खेळ तो मात्र सकाळपासून आपण मैदानावरती पाहिलाय. दुपारपासून आपण पाहतोय नत्तू दाबाडे यांचे गोलंदाजी मात्र थोडीशी मागणी ठरत होती. परंतु या मॅच मध्ये कमबॅक केले. चांगला चेंडू होता. बॅकफुट होती. जा चेंडू कट केलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. कव्हरला चेंडू अडवलाय. फेक केली जाईल आणि पाहता पाहता एक धाव ती मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. धावपळकोती आपण पाहिले तर बनवले जात आहेत. 23 रन 23 धावा धावपळकोती आहेत. 5 विकेट त्या मात्र इथे मात्र गमावल्या गेल्या. निम्मा संघ देखील आपण पाहिले तर मैदानावरती गारद होतोय. षटक क्रमांक 4 आपण पाहिले तर मैदानावरती सुरू आहे. 23 धावा धावपळकोती बनवल्या गेल्यात. मयूर बिल्लारेने आपलं खातं खोलले. मॅन इन फॉर्म बॅटर तो मात्र बॅटिंगसाठी मैदान होते आहे. परंतु संकेत दाबाडेला देखील प्रचंड मोठी संधी आहे आणि संधीचं सोनं इथे त्याला करावं लागेल. संधी येत नसते परंतु आलेल्या संधीचं सोनं करावं आणि संधीचं सोनं केलं जाईल का संकेतकडनं ते देखील आपण इथे मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. नाव बनत नसतं तर नाव ते बनवावं लागतं. नावाचा ब्रँड करावा लागतो. संकेत दाबाडे ऑन स्ट्राईक. यावेळीचा चेंडू होता. फटका तर केला आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडू मात्र एक टप्पा घेत अडवलाय. सुरेखा आहे. बॅकअप लाचोप आहे आणि तोपर्यंत धावा देखील आपण पाहिलं तर धावपळकोती येत आहे. स्कोर कार्ड पुढे जाते. 25 रन 25 धावा धावपळकोती आहेत. षटक क्रमांक 4 मैदान ते सुरू आहे. 5 गडी बाद 25 धावा. मयूर बिल्लारे संकेत दाबाडे जोडी मैदानावर. यावेळीचा चेंडू होता. फटका चांगला आहे. गॅप मोठा परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडू मात्र अडवला जातोय. एक टप्पा घेत फेक केली जाईल आणि तोपर्यंत येत आहेत. 2 धावा 1 धावाली 1 धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल आणि षटक क्रमांक संपेल. छोटासा ड्रिंक्स ब्रेक तो मात्र मैदानाच्या आतमध्ये होईल. धावपळकोती टाउन टायगर लोणावळा 5 गडी 5 26 धावा. मयूर बिल्लारेला आपण पाहतो मैदानावरती बॅटिंग करताना. 1 चेंडू आणि 1 धाव. संकेत दाबाडेला आपण पाहतोय. 2 चेंडू आणि 3 धावा. छोटासा ड्रिंक्स ब्रेक तो देखील आपण पाहिलं तर मैदानावरती संपन्न होतोय आणि ड्रिंक्स ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपण मैदानावरती जाणार आहोत.
पुन्हा एकदा मैदानती आपण जातोय आणि षटक क्रमांक 5 इथे आपल्याला मैदानती सुरू होताना पाहायला मिळेल. गोलंदाजीचा मार्क होता आपण पाहिले तर गोलंदाज शशिकांत मिरगे. पहिला चेंडू आपण पाहतो शशिकांतचा उच्चवेष्टीचा बाहेर चेंडू मैदानती पंच कळवतात. व्हाईट बॉल खराब चेंडू. एका अतिरिक्त धावेच्या मदतीनं धावफलक 26 धावा या वेळेचा चेंडू आणि तिथे आपण पाहिलं तर पंच कळवतात. पुन्हा खराब चेंडू मैदानाच्या आतमध्ये. अतिरिक्त अवांतर धावा येत आहे. स्कोर कार्ड देखील आपण पाहिलं तर पुढे जातोय. धावफलक होते देखील आपण पाहिलं तर आकडे बदलताना पाहायला मिळतात आणि स्कोर कार्ड होते देखील आपण पाहिलं तर धावफलक पुढे जाईल. 28 धावा त्या मात्र स्कोर कार्ड होते आहेत. एकोणतीस धावा धावपल कळत आहे. षटक क्रमांक 5 आपण पाहतो. मैदान ते सुरू आहे. 5 विकेट गमावल्यानंतर आपण पाहिलं तर छोटिकांनी भागीदारी पार्टनरशिप होताना पाहायला मिळते. मयूर भिल्लारे आणि संकेत दाभाडे दोन्ही उभरते उदयोन्मुख खेळाडू आहेत. दोन्ही नवजी सितारे आहेत. दोन्ही रायझिंग स्टार आहेत. परंतु बॅटिंगमधून प्रभावित करत आहेत. फलंदाजीतून इम्प्रेस करत आहेत आणि धावा बनवताना इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. 29 धावा धावपल कळत आहे. षटक क्रमांक 5 मैदान होती. शशिकांत मिरगे सुरुवातीला थोडासा लाईन लेंथ भरकटला होता. यावेळीचा चेंडू होता. बॅटचं टॉपेज जरूर घेतलं होतं परंतु विकेट किपरच्या डोक्यावरतून चेंडू आपण पाहिलं तर फर्स्ट स्लिपमध्ये चेंडू अडवला जातोय. क्षेत्रक्षण अतिशय सुरेख होते. कोणत्याच प्रकारची धाव नाही. धावपलक स्थिर आहे. 29 धावा त्या मात्र धावपलक होती आहेत. षटक क्रमांक 5 सुरू आहे. 5 विकेट देखील आपण पाहिलं तर आतापर्यंत गमावल्या गेल्यात. यावेळीचा चेंडू होता. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. चेंडू हवेत आणि तिथे आपण पाहिलं तर चेंडू सीमारेषा पार. षटकार. मॅन इन फॉर्म काय कमालीची बॅटिंग करतोय. ट्रेडमार्क आपण त्याच्याकडनं पाहिलाय. वन्स अगेन परंतु बिग विकेट गॉन. मयूर बिल्लारेच्या बॅटची कडा सेल टीप लाय कण्णू कण्णा गेला. शशिकांत मिरगेला मिळते विकेट. फलंदाज पार. सुरुवात. अनेक प्रेक्षक ऑनलाईन युट्यूबच्या माध्यमातून देखील जोडले जात आहेत. अनेक बैलगाडा मालक देखील आपण पाहिलं तर या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. खेड तालुक्यातील वेताळी नगरीचे सुपुत्र प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट प्रकाश शेठ बोंबले यांच्यावरून एक पारितोषिक आहे. नत्तू दाभाड यांनी जर डाय मारून जेल टिपला तर नत्तू भाऊंसाठी 500 रुपयांचं पारितोषिक आहे. 35 धावा धावपळ होत आहेत. षटक क्रमांक 5 मैदान ते सुरू आहे. 6 विकेट इथे मात्र गमावल्या गेल्यात. शुभम दाभाडे आपण पाहिलं तर न्यू बॅटर मैदान होते आलाय.
शुभम दाबाडेने जर लागोपाठच्या तीन चेंडूवरती तीन षटकार खेळले तर तोमरवाडी टीम कडनं देवेंद्रभाऊ वारोळे आणि मित्र परेरच्या वतीनं शुभम साठी 5,000 रुपयांचं पारितोषिक आहे. 35 धावा धावपळ करत आहे, 6 विकेट गमावल्या गेल्या. षटक क्रमांक 5 सुरू आहे. शशिकांत मिरगे इथे मात्र कमबॅक करतोय. यावेळीचा चेंडू होता शुभमच्या बॅटमधून एक मोठा तडाखा, धूम तडाखा, कमालीचा स्ट्रोक, चेंडू सीमा पार, आउट ऑफ दी पार्क, षटकार. धावा धावपळ करत आहेत आणि षटक क्रमांक 6 काढण्यासाठी नतू दाबाडे इथे मात्र गोलंदाजाच्या मार्क होते आहे. प्रचंड मोठं आक्रमण आपण पाहिलं तर शशिकांत मिरगेच्या शेवटच्या चेंडूवरती देखील आपण पाहिलं तर शुभम दाबाडे कडनं ते मात्र मैदानावरती केले गेले. संकेत थरकुडे यांच्या वतीनं पारितोषिक आहे. शुभम दाबाडे, संकेत दाबाडे कुणी जर आगोपाठचे तीन षटकार खेळले तर 1,000 रुपयांचं पारितोषिक आहे. पहिला चेंडू आपण पाहतोय खराब, अतिरिक्त अवांतर, व्हाइट बॉल आणि तिथे धाव घेण्याचा प्रयत्न, होकार नकार आणि तिथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर ताळमेळ थोडस कमी जाणवतोय. परंतु अंपायर अमर साठे सर कळवत आहेत व्हाइट बॉल, एक अतिरिक्त अवांतर धावेल, स्कोर कार्ड पुढे जाईल. 42 रन 42 धावा त्या मात्र धावपळ करत आहेत. बॅटिंग करणारे दोन्ही बॅटर दाबाड आहेत, गोलंदाजी करणारे गोलंदाज देखील दाबाड आहेत. संकेत थरकुडे यांच्या वतीनं प्रचंड मोठी पारितोषिक आहे. झेल टिपलाय की सुटलाय आणि तिथे झेल सुटलाय. चुका मैदानाच्या आतमध्ये होत आहेत, कॅचेस ड्रॉप होत आहेत, झेल मैदान ती सुटतायत. सोपा झेल होता परंतु तिथे आपण पाहिलं तर संघाचा संघनायक होता धनराज पाटीलच्या हातामध्ये चेंडू आला नाही. एक सोपी कॅच ती मात्र मैदान ती ड्रॉप होते. नतू दाबाड्यांनी जर विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर संकेत थरकुडे यांच्या वतीनं 1,000 रुपये, प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट प्रकाश बोंबले यांच्या वतीनं 500 रुपये आहेत. 43 धावा धावपळ होती, षटक क्रमांक 6 सुरू आहे. 6व्या क्रमांकाचं षटक मैदान ते आपण पाहतोय. 6 गडी बाद 43. नतू दाबाडे आपण पाहिलं तर प्रसिद्ध बैलगाडा मालक देखील आहेत, फायनल सम्राट देखील आहेत. क्रिकेट आणि बैलगाडा हे दोन छंद, हे दोन नाद सातत्यानं आयुष्यामध्ये त्यांनी जोपासलेत आणि पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळत आहेत गोलंदाजच्या मार्कवर. रिव्हरशिपचा प्रयत्न होता, टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा उसळी घेतोय, थोडासा राईट होताना पाहायला मिळतोय, विकेट किपरच्या हातामध्ये जाताना पाहायला मिळतोय. एक निर्धाव चेंडू, एक डॉटबॉल देखील आपण पाहिलं तर मैदानात आलाय. षटक क्रमांक 6 सुरू आहे. नतू दाबाडे पहिला चेंडू व्हाइट बॉल केला, त्यानंतर एक सिंगल आली, त्यानंतर एक डॉट बॉल आला. दोन चेंडू आतापर्यंत येत आहेत, 2 धावा. यावेळीचा चेंडू होता फटका तर खेळलाय, क्षेत्ररक्षक तैनात आहे, संघनायक चेंडू अडवलाय, फेक करेल तोपर्यंत मिळेल 1 धाव. एका धावेच्या मदतीनं आपण पाहिलं तर स्कोर कार्ड पुढे जातोय, धावपळ कोती बनवले जात आहेत. 44 रन ऑन स्कोर कार्ड, 46 धावा त्या मात्र धावपळ कोती आहेत. षटक क्रमांक 6 सुरू आहे. नतू दाबाडे आपण पाहिलं तर आपल्या गोलंदाजीच्या शैलीतील अनेक ब्रह्मास्त्र बाहेर काढताना पाहायला मिळतोय स्लॉगवर आणि डेथवर मध्ये. चांगला चेंडू होता, फटका देखील आपण पाहिलं तर सजवलाय. बॅकफुट होती जा चेंडूचा, फक्त बॅटचा फ्लो मात्र ओपन केला, हळूवारपणे चेंडू कव्हर पॉइंटला ड्राईव्ह केला. 1 धाव घेत स्ट्राईक रोटेट करताना आपण पाहतोय संकेत दाबाडे, शुभम दाबाडे या जोडीनं कसा बसा संघाचा डाव तो मात्र सांभाळला गेलाय. जिथे विकेट जात होता तिथे छोटीकांनी पार्टनरशिप भागीदारी पाहायला मिळते. 6 गडी बाद 45 धावा त्या मात्र धावपळ कोती आहेत. यावेळीचा चेंडू होता फटका तर केलाय समोरच्या बाजूला, क्षेत्ररक्षक तैनात आहे, चेंडू अडवलाय, चेंडूची फेक केली जाईल तोपर्यंत आपण पाहतोय. गुड रनिंग बिटवीन द विकेट, 2 धावा त्या मात्र मैदानाच्या आतमध्ये आहेत.
दोन धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. लवपलकोती आपण पाहिलं तर बनवलं जात आहेत 47 रन 47 धावा. षटक क्रमांक 6 मैदानी सुरू आहे. नतू दाबाडीची गोलंदाजी आपण पाहिलं तर इथे मैदानी पाहायला मिळते. 11 चेंडू टाकलेत, 12 धावा खर्च केल्यात, एक विकेट मिळवली. विकेट टेकर गोलंदाज चांगला चेंडू होता. विकेट टू विकेट मारा, स्टंप टू स्टंप गोलंदाजी, अचूकता, योग्य टप्पा, योग्य लाईन लेंथ आणि खरंतर लेंथ बॉल तो देखील आपण पाहिला इथे मैदानावरती. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. 6व्या क्रमांकाचं षटक मैदान ती संपेल. टाउन टायगर लोणावळा 6 गडी बाद 47 धावा. देखील आपण पाहिलं तर इथे आपल्याला मैदान ती पाहायला मिळतील. 7वं षटक आणि 8वं षटक देखील आपण पाहिलं तर पहिल्या इनिंग आणि पहिल्या डावातील मैदान ती बाकी आहे. नंदकुमार सस्ते पाटील स्पोर्ट फाउंडेशन संघानं प्रथमतः टॉस जिंकत क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीच्या काही षटकामध्ये गोलंदाजांनी प्रभावित केलं. आदेश गाडे, सागर दरेकर, शशिकांत मिरगे, नतू दाबाडे या चारही गोलंदाजांनी इम्प्रेस केलं आपल्या गोलंदाजीतून. तर इथे आपण पाहतोय धनराज पाटील, पहिला चेंडू होता, फटका तरीके खेळलाय, क्षेत्ररक्षक तैनात आहे, चेंडू मात्र अडवलं गेलाय. एक धाव येईल, एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. 48 धावा त्या मात्र धावपळकोती आहेत. संकेत दाबाडे, धनराज पाटीलांना कित्येक वेळा आपण एका मैदानी सराव करताना पाहिले, कित्येक वेळा एका खेळपट्टीवरती सराव केलाय, कित्येक वेळा एका टीम मधून खेळताना पाहिले. आज मात्र एकमेकांच्या समोर आहेत, त्यामुळे एकमेकांची कमकुवत जी काय, एकमेकांचे स्ट्रॉंग झोन, एकमेकांचे वीक पॉइंट, एकमेकांचे हेवे दावे, एकमेकांचे कमकुवत दुवे ते मात्र एकमेकांना माहिती आहेत. त्यामुळेच ही मॅच खर तर अतिशय अटीतटीची होताना पाहायला मिळते, अतिशय चुरशीची होताना पाहायला मिळते. आणि शेवटच्या षटकातील शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल का ही मॅच, ते देखील आपण इथे मैदान ती पाहणार आहोत. या अगोदरची मॅच आपण पाहिली होती, अगदी पैसा वसूल मुकाबला होता. यावेळीचा चेंडू होता, फटका केलाय, क्षेत्ररक्षक तैनात, टिपलाय जेल, फलंदाज बाद. आपण पाहतो मैदान ती सुरू आहे. आणि तिथे आपण पाहिलं तर विकेट देखील मैदान ती येताना पाहायला मिळतात. फलंदाज देखील आपण पाहिलं तर मैदान ती बाद होताना पाहायला मिळतात. विकेटचा सिलसिला सुरूच आहे. धनराज पाटील देखील आपण पाहिलं तर आपल्या संघाला एक यश मिळून देतोय, एक विकेट मिळून देतोय, एक ब्रेक थ्रू मात्र प्रतिस्पर्धी संघाला देतोय. तर धावपळकोती आपण पाहतोय, टाउन टायगर लोणावळा 7 गड्यांच्या मोबदल्यात 48 धावा. 48 रन लॉस ऑफ 7 विकेट, 7 गडी बाद 48 धावा. प्रद्युम भंडारी बॅटिंगसाठी संकेत दाबाडीच्या सोबतीला आपण पाहणार आहोत. 8व्या विकेटसाठी पार्टनरशिप केली जाईल का. शेवटचे 10 चेंडू इथे मैदानावरती बाकी आहेत. गोलंदाजी देखील आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. यावेळीचा चेंडू होता समोरच्या बाजूला, स्ट्रेट टू द ग्राउंड, काय कमालीचा फटका, नाईस शॉट, चेंडू सीमा पार.
पद्धतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. धावपळकोत आपण पाहिलं तर 52 धावा आहेत. एक टप्पा घेत चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेलाय, त्यामुळे त्या ठिकाणी 4 धावा येत आहेत. चौकार मैदानात येतोय चेंडू टाका गोलंदाज, अंपायर सरांकडे चेंडू टाका. चेंडू चेक केला जाईल, पुन्हा तुम्हाला दिला जाईल आणि पुन्हा मॅच पूर्ववत सुरू राहील. 7 गडी बाद 52 धावा, षटक क्रमांक 7 सुरू आहे. धनराज पाटील वरती आक्रमण इथे पाहायला मिळते. प्रद्युम्न भंडारी पहिला चेंडू खेळला आणि पहिला चेंडू होती त्यानं इथे मैदानात चौकार वसूल केलाय. षटक क्रमांक 7 मैदानात सुरू आहे. 7 गडी बाद 52 धावा. यावेळीचा चेंडू होता बॅटच्या अलकत कडा घेत, मात्र चेंडू अडवला जातोय शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटला. चित्रक्षक तैनात आहे आणि तिथे आपण पाहिलं तर एक धाव होईल, एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. 53 धावा त्या मात्र धावपळकोती आहेत. षटक क्रमांक 7 आपण पाहतो मैदान ते सुरू आहे. 7 गडी बाद 53 धावा त्या मात्र धावपळकोती आहेत. सातवं षटक मैदान ती 7 विकेट मात्र गेल्यात. 7 फलंदाज डगआउट मध्ये स्वस्तात परतलेत, परंतु बॅटिंग देखील करताना आपण पाहतोय संकेत दाबडलेला. 6 चेंडू आणि 7 धावा. प्रद्युम्न भंडारी 2 चेंडू आणि 5 धावा. संकेत दाबाडे देखील आपण पाहिलं तर बॅटिंग एन्जॉय करतोय, एमपीएल एन्जॉय करतोय, कमालीची बॅटिंग करतोय. यावेळीचा चेंडू होता बॅटवरती आला नाही, एक डॉट टॉटो मैदानावरती आहे. अकूट टप्प्याचा चेंडू होता, खरतर फटका खेळायचा होता स्क्वेअर लेग मिडविकेटच्या डोक्यावरतून आणि तिथे आपण पाहिलं तर बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही, कनेक्ट होताना पाहायला मिळत नाही, कनेक्शन जुळताना पाहायला मिळत नाही. एक निर्धाव चेंडू तो मात्र मैदानावरती आहे. धनराज पाटील पुन्हा एकदा षटक क्रमांक 7, 7 गडी बाद 53 धावा. यावेळीचा चेंडू पुन्हा एकदा डॉट बॉल, लागोपाठचे 2 निर्धाव चेंडू, लागोपाठचे 2 डॉट बॉल इथे मैदानाच्या आतमध्ये. धनराज पाटील कडनं संकेत दाबाडेला, षटक क्रमांक संपेल 7. 7 ओव्हरच्या समाप्तीनंतर 7 गडी बाद 53 धावा. लॉगोर डेतोर मध्ये आपण पाहिलं तर गौरव दाबाडीची गोलंदाजी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये आहे. पहिला चेंडू आपण पाहतोय 8व्या षटकातील इथे मैदानाच्या आतमध्ये. एक डॉट बॉल, एक निर्धाव चेंडू मैदानात आलाय. गौरव दाबाडी टू संकेत दाबाडे. यावेळीचा चेंडू होता पुन्हा एकदा आपण पाहतोय फुल ऑफ लेन चेंडू होता आणि तो मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल आहे. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये येत आहे, डॉट बॉल देखील मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. गौरव दाबाडी टू आपण पाहिलं तर प्रद्युम्न भंडारी तो मात्र बॅटिंग करतोय, ऑन स्ट्राईक तो मात्र मैदानावरती आहे. दोन निर्धाव चेंडू नंतर आपण पाहिलं तर एक मृत चेंडू मैदानती पंच घोषित करतायत. रेड बॉल देखील आपण पाहिलं तर मैदानती येतोय. 53 धावा धावपळकोत आहेत. 7 विकेट देखील आपण पाहिले तर मैदानती गमवले गेलात. षटक क्रमांक 8 सुरू आहे. यावेळीचा चेंडू होता बॅक फुट होती, जा चेंडू मात्र केलाय डीप पॉइंटला. चेंडू मात्र जातोय सीमारेषीच्या जवळ, क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडू मात्र अडवला गेलाय फेक सुरेखा आणि तिथे 2 धावा त्या मात्र मैदानाच्या आतमध्ये आहेत. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. 55 धावा धावपळकोत आहेत. शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत. 3 चेंडूवरती जर कमीत कमी 1-2 बिगिट आले, एखादा षटकार एखादा चौकार, तर एक फायटिंग स्कोर कार्ड उभा केला जाईल. परंतु 1-2 डॉट बॉल आले तर इथे आपण पाहिलं तर लो स्कोरिंग मॅच ती आपण मैदानती पाहणार आहोत.
यावेळीचा चेंडू होता, वळण घेणारा चेंडू होता, गर गर फिरणारा चेंडू आपण पाहतोय गौरव कडनं. इथे मैदानातील डॉट बॉल आहे. फलंदाज आपण पाहिलं तर बॉल टू दी रीच झाला होता, चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला होता, बॉलच्या अगदी तो जवळ गेला होता, परंतु जसा जवळ जात होता तसा चेंडू मात्र गर गर फिरत होता. फुल टॉस, चेंडू मात्र ड्राईव्ह केला डीप लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव होईल, एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. धावपळ कोती 56 धावा. संकेत दाभाडेने जर षटकार मारला तर 200 रुपयांचं पारितोषिक आहे. प्रवीण भाऊ शिंदेकडनं 200 रुपये, आदेश ठाकूर यांच्या वतीनं 200 रुपये. संकेत दाभाडेने जर षटकार खेळला तर मनोज दादांकडनं 200 रुपये, गौरवनं जर विकेट घेतली तर प्रवीण दादांकडनं 200 रुपये आहेत. दोघांसाठी पारितोषिक आहे. गौरव टू संकेत, दाभाडे बंधू एकमेकांच्या समोर आहे. काय होणार? संकेत टू गौरव, गौरव टू संकेत. आणि तिथे काय, संकेत होतोय बात, फलंदाज बात, विकेट होईल पतन, गौरवला मिळत यश, फलंदाज बात. करत असताना बनवलं गेला टाउन टायगर लोणावळा संघानं 58 धावा आणि विजयासाठी देखील आपण पाहिलं तर 56 बनवल्यात. 8 गाड्यांच्या मोबदल्यात आणि विजयासाठी बनवायच्या त्या 57 धावा. 48 चेंडू आणि 57 धावांचा पाठलाग देखील आपण पाहिलं तर तिथे मैदान ते करायचं आहे. एक इनिंग डाव देखील आपण पाहिलं तर मैदान ती संपलाय. दुसऱ्या डावाला देखील आपण पाहिलं तर इथे मैदान ती सुरुवात होताना पाहायला मिळेल. 48 चेंडू आणि 57 धावांचा पाठलाग करायचा आहे. नंदकुमार सस्ते पाटील स्पोर्ट फाउंडेशन देहूगाव मावळ या टीमला मात्र विजयासाठी बनवायच्या 48 चेंडू आणि 57 धावा. चला विनंती आहे, आघाडीचे सलामीचे बॅटर पाठवा. सामना आपण या ठिकाणी लगेच सुरू करतोय. जेवायचं जर कुणी राहिलं असेल तर विनंती आहे, व्यासपीठाच्या पाठीमागच्या बाजूला भोजन सुरू आहे. जर कुणी प्रेक्षक, कुणी खेळाडू, कुणी ऑफिशियली टीम मधील सदस्य जर जेवायचे राहिले असेल तर सगळ्यांना विनंती आहे, व्यासपीठाच्या पाठीमागच्या बाजूला जेवण सुरू आहे, त्या ठिकाणी आपण भोजनाचा आस्वाद घ्या. चला विनंती आहे, फलंदाज आघाडीचे बॅटर पाठवा. बॅटिंग करणाऱ्या टीमला आमची रिक्वेस्ट आहे, वेळ भरपूर झालेला आहे, यानंतर अजून एक मॅच होणार आहे, त्यामुळे विनंती आहे थोडी घाई करा.
सलामीची आघाडीची जोडी ती मात्र बॅटिंगसाठी येते. दुसऱ्या डावाला सुरुवात आणि यानंतर पुन्हा एकदा आपण ऐकूयात मावळ तालुक्यातील आमचे सहकारी समालोचक मित्र सुमित सोनोने सरांना. आपण यानंतर पुन्हा एकदा ऐकूयात. आदेश ठाकूर या ठिकाणी आपल्या समेत समालोचन कक्षामध्ये जोडले जातील. दुसऱ्या इनिंग आणि दुसऱ्या डावमध्ये आपण त्यांचा एक सुमधुर गोड आवाज या स्पर्धेच्या निमित्तानं ऐकणार आहोत. आपल्याच मावळ तालुक्यातील समालोचक आहेत आणि सहकारी समालोचक म्हणून देखील आमच्या समेत सातत्यानं अनेक स्पर्धांमध्ये आपण त्यांचं समालोचन ऐकलं. आज पुन्हा एकदा आपल्या घरच्या स्पर्धेमध्ये त्यांचा एक सुमधुर गोड आवाज आपण ऐकूयात. 48 चेंडू आणि 57 धावांचा पाठलाग करायचा आहे. यानंतर ऐकूयात पुन्हा एकदा आदेश ठाकूर सरांना. हॅलो चेक, थँक्यू सर. महाराष्ट्राच्या मातीमध्ये एक आईचा पुत्र झाला. मराठ्यांच्या रक्ताने हा भगवा इतिहास लिहिला. जात धर्माचा शत्रू नव्हता तो, आधार दिन दुबळ्यांना. त्रिवार असावा मानाचा मुजरा या गडकिल्ल्यांच्या श्रीमंताला. अखंड हिंदुस्थानचं दैवत आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज. ज्या महापुरुषांनी हे स्वप्न आपल्या खांद्यावरती पेललं, धर्मवीर राजे शिवशंभू छत्रपती आणि ज्यांच्या नजरेतून हिंदवी स्वराज्याचं दिखणं स्वप्न पाहिलं, अशा राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ आईसाहेब च्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये आपण पाहतोय मावळ तालुक्यातील एक मानाची क्रिकेटची स्पर्धा. ती तुमच्या आमच्या भेटीला आली आहे आणि आज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये मावळ प्रीमियर लीग अर्थात MPL 2023 ही स्पर्धा आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. एका इनिंगचा डाव आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये संपला आणि एका इनिंगच्या डावाच्या समाप्तीनंतर संघाचा धावफलक आपण पाहिलं. धावफलकावरती छप्पन्न धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्या. 57 धावींचं लक्ष आपण पाहतोय समोरच्या संघासाठी आहे आणि ते गोलंदाजीच्या मार्गावरती गोलंदाज पुन्हा एकदा आपण पाहतोय तयार. बबलू पणीकर गोलंदाजीसाठी आलाय. इथे मात्र आपण पाहतोय हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल व्हाईट बॉल. अवंतर अतिरिक्त धावसंख्या या ठिकाणी खर्च केली जाते आणि अतिरिक्त धावीच्या मदतीने आपण पाहतोय संघाचं धावफलक जे पुढे नेण्याचं काम या ठिकाणी केलं जाईल. आतापर्यंत संघाचा धावफलक जर पाहायला गेलं तर बबलू पणीकर गोलंदाजीच्या मार्गावरती आला. पहिल्या चेंडूवरती 2 धावा खर्च केला. दुसरा चेंडू आपण पाहिलं 1 धाव आली आणि त्यानंतर हा व्हाईट चेंडू आलाय. पुन्हा एकदा पुढचा चेंडू हलक्या हाताने चेंडू कट केला जातोय. आदेश गाडी आपण पाहतोय चेंडूला कट करतो. इथे डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला जाईल परंतु मैदानाच्या आतमध्ये डायरेक्ट हिट होऊ शकली नाही आणि तिथे आपण पाहतोय पुन्हा एकदा एक सिंगल येते. ब्युटिफुल रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. एका आणि एका धावीला आपण पाहतोय खूप सारं महत्व या ठिकाणी दिलं जात आहे. सायंकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतोय खेळवली जाणारी क्रिकेटची स्पर्धा एक सुरेख आखीवरेखीव नियोजन जे तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. आयोजक कमिटी आणि संपूर्ण आयोजक कमिटीचे अथक प्रयत्न आणि त्या प्रयत्नातून साकार झालेली एक मानाची क्रिकेटची स्पर्धा तुम्हाला आज मैदानाच्या आतमध्ये अनुभवायला मिळते पाहायला मिळते. इथे संकेत दाभाडे आपण पाहतोय चेंडूला कव्हर करतोय. फेकी झाली आणि तिथे देखील एक सिंगल धाव आली. या सिंगलच्या मदतीने संघाचा धावफलक पुढे नेण्याचं काम पुन्हा एकदा केलं जाईल. संघाचा धावफलक पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय आतापर्यंत 6 धावा ज्या ठिकाणी धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्गवरती बबलू पणीकर पुढचा चेंडू घेऊन तयार झालाय. हा चेंडू शॉर्ट पिचचा आहे. इथे आदेश गाडीच्या पाठमधून आपण पाहतोय काय सुरेख फटका खेळलाय. क्रिकेटचा क्लास आणि क्रिकेटचं सौंदर्य या ठिकाणी दाखवलंय. चेंडूला पाठवलंय सुसाट वाऱ्याच्या वेगाने सीमारेषा पार. हा येतोय खणखणीत चौकार आणि धावक विचार. पाहतोय मैदानाच्या आतमध्ये नक्कीच एक चौकार आलाय. एक मोठा फटका तर आपण पाहतोय इथे खेळून काढला जातोय पहिल्या षटकामध्ये. आता आदेश गाडीची बॅट आक्रमण करायला सुरुवात करते. आदेश गाडीची बॅट आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय एक चौकार तर खेळून काढलाय. आता पुढच्या चेंडूवरती काय पाहायला मिळेल. नेक्स्ट बॉल आहे. फुलवट टप्प्याचा चेंडू समोरच्या दिशेला खेळलाय. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती. चेंडू पुन्हा एकदा फरार आणि लागोपाठचा दुसरा चौकार. 4 धावा. जाईल 6 चेंडूचा डाव्या ठिकाणी संपलाय
आणि संघाचा धावफलक आपण पाहतोय 14 runs लॉस ऑफ 0 wickets 14 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये. अजून देखील 42 चेंडूंचा डाव आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये शिल्लक असणार आहे आणि या 42 चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी 43 धावांची गरज. परंतु आता मात्र मैदानाच्या आतमध्ये कामगिरी करणं खूप महत्वाचं आहे. फलंदाजीमधून फारशी कामगिरी केली नाही परंतु आता गोलंदाजीमधून स्वतःला इथे सिद्ध करून दाखवावं लागेल. नवीन गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्गवरती या ठिकाणी दाखल होत असताना पाहायला मिळेल मयूर भिलारे मॅन फ्रॉम उर्से. स्वराज्य स्पोर्ट फाउंडेशन संघामध्ये सातत्याने हा खेळणारा खेळाडू आहे. मावळ तालुक्यातील एक रायझिंग स्टार म्हणून या खेळाडूला ओळखलं जातं. आज मैदानाच्या आतमध्ये काय कामगिरी केली जाईल आजच्या दिवसामध्ये आपण पाहायला गेलं तर मैदानामध्ये खूप सारे मावळ तालुक्यातील रायझिंग स्टार तुम्हाला पाहायला मिळतील. एका बाजूला आपण पाहतोय क्षेत्ररक्षण करत असणाऱ्या संघामध्ये तुम्ही पाहिलं फलंदाजी करत असताना शुभम दाबाडे पाहिलं संकेत दाबाडे असेल. आता आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्गावरती मयूर भिलारे आलाय. दुसरीकडे आपण पाहिलं प्रद्युम हा देखील एक चांगला खेळाडू आहे आणि जर संपूर्ण खेळाडू एकत्रित करून आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये एक तगडा ताकदवर संघ बनवलाय आणि तोच संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. हा चेंडू आपण पाहिलं पहिला चेंडू उजव्या एसटीच्या बाहेर टाकला जाईल आणि पंच इथे पॅनलाइज करतील एका धावेसाठी. एका धावेने संघाचा धावफलक पुढे सरसवतोय. 15 धावा धावफलकावरती आहे. आणि आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा मयूर भिलारे गोलंदाजीसाठी तयार झालाय. पुढचा चेंडू हो इथे बॅटची कडा विकेट कीपर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये थोडासा बीट होताना पाहायला मिळतोय. झेल नक्कीच सुटलाय परंतु त्या ठिकाणी बॅकअप केला जातोय. हे झेल टिपणं खूप महत्वाचं आहे. इथे तुम्हाला झेल टिपावे लागतील कारण सामना जिंकण्यासाठी आपण पाहतोय जितके चेंडू शिल्लक आहेत तितक्या धावांची गरज आहे. कमीत कमी धावा आहेत जास्तीत जास्त चेंडू आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला जाईल. मयूर भिलारे आतापर्यंत एक चांगली गोलंदाजी करतोय. पहिला वाईट आलाय परंतु त्यानंतर कमबॅक करण्याचा पुरेपूर प्रयत्न देखील या ठिकाणी केला जातोय. 15 धावा धावफलकावरती पुन्हा एकदा गोलंदाज तयार. शॉर्ट पिच आहे वॉट अ शॉट काय फटका मैदानाच्या आतमध्ये खेळून काढलाय. सुसाट वाऱ्याचा वेग पुन्हा एकदा चेंडूला मिळाला. चेंडू फरार चौकार 4 धावा. या ठिकाणी आपण पाहतोय हा चौकार आलाय. पुढचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र उमेश धामणकर चेंडूकडे पाहत राहिला आणि चेंडूने पुन्हा एकदा दिशा बदलली. हा लागोपाठचा दुसरा चौकार. आपण पाहतोय आतापर्यंत 23 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्या. 23 धावा आपण पाहतोय धावफलकावरती असणार आहे. मयूर आणि मयूर वरती चढवलं जाणारं आक्रमण आता मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. नथू दाबाडे एक मावळ तालुक्यातील असणारे अनुभवी खेळाडू आहेत. खूप मोठा अनुभव पाठीशी आहे. अनुभवाने भरलेली शिदोरी म्हणायला गेलं तर काही हरकत नाही. इथे पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडू खेळून काढला जातो. एक डिफेन्सिव्ह क्रिकेट आणि कॅल्क्युलेशन आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये व्यवस्थित पद्धतीने केले जाईल. लागोपाठच्या आपण पाहिले 2 चौकारांच्या नंतर इथे 2 धावा ज्या बळून पूर्ण केल्या जातील. एकेरी दुहेरी धावसंख्येला देखील आपण पाहतोय खूप सारं महत्व दिलं जात आहे. ज्याप्रमाणे चौकार मैदानामध्ये पाहायला मिळाले आदेश गाडीच्या बॅटमधून लागोपाठचे 2 चौकार या आधीच्या षटकामध्ये पाहायला मिळालेत आणि त्यानंतर आपण पाहतोय नथू दाबाडे मैदानाच्या आतमध्ये लागोपाठचे 2 चौकार खेळले आणि इथे 2 धावा बळून पूर्ण केला. पुढचा चेंडू आहे. हो इथे सुसाट वाऱ्याच्या वेगाने चेंडू टाकलाय. वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी केली परंतु जशाच तसं प्रत्युत्तर ती फटॅक आणि इथे नथू दाबाडे बाद. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये अमित कडून आपण पाहिले एक चांगला झेल मैदानाच्या आतमध्ये टिपलाय.
आणि ते मात्र मयूरला मिळालेली पहिली सफलता आपण पाहतो या ठिकाणी आहे. नतू दापट यांना बाद केले, त्यानंतर नवीन फलंदाज जो मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल. याच संघाच्या आपण पाहतोय आयकॉन खेळाडू आहे सागर दरेकर, तो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. सागरला देखील आता कामगिरी करणं खूप महत्वाचं ठरणार आहे, कारण आतापर्यंत आपण पाहिलं नतू दाभाडे आणि आदेश गाडी यांची कामगिरी महत्वपूर्ण ठरली आहे. पुढचा चेंडू, हो इथे हलक्यात त्यांनी चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न केलाय. काय चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकला जातोय, काय सुरेख प्रकारे आपण पाहतोय कम बॅक मयूर विलारीने मैदानाच्या आतमध्ये केलाय. आणि या चेंडूवरती सागरला मात्र इथे थांबून ठेवलंय आणि आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये कुठल्याही प्रकारे धाव या चेंडूवरती येऊ शकणार नाही. लागोपाठचे दोन चेंडू मैदानाच्या आतमध्ये डॉट स्वरूपाचे आलेत. संघाचा धावफलक स्थिर असणार आहे, 25 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात 2 षटकांच्या समाप्तीनंतर आणि एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. ओव्हर टू डीजे. पाहतोय मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक दुसरं देखील संपले, 12 चेंडूचा डाव या ठिकाणी संपला आणि त्यानंतर 25 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात एका फलंदाजाच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. आणि त्यात मात्र शेवटचे 38 चेंडू मैदानाच्या माफ करा शेवटचे 36 चेंडू मैदानाच्या आतमध्ये शिल्लक असणार आहेत आणि चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी 32 धावेंची गरज, 36 चेंडू 32. काय कामगिरी मैदानाच्या आतमध्ये केली जाईल, गोलंदाजांना इथे कमबॅक करणं खूप महत्वाचं आहे. कमबॅक आणि कमबॅक काय असतो नक्कीच येणाऱ्या आगामी काळामध्ये मी तुम्हाला सांगेल, परंतु त्यापूर्वी पाहूयात गोलंदाजीच्या मार्गवरती कोणता गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजीसाठी आलाय. आपण पाहतोय गोलंदाजी मार्गवरती बॉलिंग ट्रॅकवरती बॉलिंगसाठी आपण पाहतोय हरीश जानिरे, मॅन फ्रॉम लोणावळा. पुढचा चेंडू या षटकातील पहिला चेंडू, एक रास दे बॅट खेळून काढण्याचा प्रयत्न, आदेश गाडेचा हल्ला आणि चेंडू सीमारेषा पार, बिग ब्लास्ट, चेरन षटकार. आणि इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आदेश गाडे इथे थांबायला तयार नाही, गोलंदाजांवरती तुटून पडलाय. आणि बाउंड्री लाईनच्या जवळ जे प्रेक्षक वर्ग बसलाय त्यांना विनंती आहे बाउंड्री लाईन पासून थोडस दूर बसा, इथे सूचना येते. बाउंड्री लाईनच्या शेजारी जे प्रेक्षक वर्ग आहे त्यांना विनंती आहे थोडस दूरवरती बसा. पुढचा चेंडू हलक्यात आणि कट करण्याचा प्रयत्न केलाय आदेश गाडे, आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये इथे मनगटाचा वापर करतोय. एक चांगली फलंदाजी करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आदेश गाडेच्या माध्यमातून सातत्याने राहिलाय आणि आज देखील आपण पाहतोय एक चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये स्वतःच्या संघासाठी करत असताना या ठिकाणी पाहायला मिळतोय. आदेश गाडे काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतोय. हरीश जानेरेवरती चढवलं जाणारं आक्रमण पहिल्याच चेंडूवरती आणि पहिल्याच चेंडूवरती स्वतःचे इरादे या ठिकाणी स्पष्ट केलेत, स्वतःची ओळख काय आहे ती मैदानाच्या आतमध्ये स्पष्ट केली आदेश गाडेने. आता अंशाई खेळण्यासाठी सागर दरेकर आयकॉन खेळाडू आहे. हलक्यात आणि चेंडूला कट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी राहिलाय. क्षेत्ररक्षक उमेश धामणकर खूप दूरवरून चेंडूवरती पोहोचलाय, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का, परंतु योग्य वेळी नकार या ठिकाणी कळवला जातोय आणि डायरेक्ट किट मैदानाच्या आतमध्ये कदाचित पाहायला मिळाली असती. एक चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सजवलं जात आहे. ज्या पद्धतीने आपण पाहतोय गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली जाते हरीश जानेरे यांच्याकडून, त्याच पद्धतीने क्षेत्ररक्षण देखील सजवलं गेलंय, कारण ज्या दिशेला चेंडू खेळला जाईल ना त्याच दिशेला क्षेत्ररक्षक तैनात असणं खूप महत्वाचं आहे. ही चांगल्या गोलंदाजची ओळख आहे आणि ती ओळख स्पष्ट करताना पाहायला मिळतो. इथे फटका फसलाय, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आणि या ठिकाणी काय बडी मछली जालमे, संघाला पडलेलं मोठं खिंडार, आदेश गाडीला परतावं लागेल. बॅक टू दी पवेलियन, आदेश गाडे बाद. आपण पाहतोय आदेश गाडीला नक्कीच परतावं लागेल तंबूच्या आश्रयाला, कारण इथे अमितच्या माध्यमातून आपण पाहतोय 2 झेल टिपले गेलेत. काय सुरेख क्षेत्ररक्षण अमितच्या माध्यमातून देखील पाहायला मिळालं. शेवटचे 32 चेंडू आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये शिल्लक असणार आहे आणि 32 चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी 24 धावेंची गरज आहे. हे क्रिकेट आहे, अनिश्चितने पूर्णपणे भरलेला खेळ म्हणजे क्रिकेटचा खेळ आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत क्रिकेटचं भविष्य कोणी सांगू शकत नाही.
जितके चेंडू आपण पाहतोय जास्तीत जास्त चेंडू शिल्लक आहेत, कमीत कमी धावांची गरज आहे, तरी देखील मैदानाच्या आतमध्ये कामगिरी करणं खूप महत्वाचं असणार आहे. आता गोलंदाजांना कामगिरी करणं गरजेचं आहे. याआधी देखील आपण पाहिलं मयूर बिलारीची गोलंदाजी, एक कमबॅक करण्याचा प्रयत्न केला, परंतु शेवटचे दोन चेंडू आणि त्या दोन चेंडूवर आपण पाहिलं कुठल्याही प्रकारची धाव न खर्च करता तिथे फलंदाजाला बाद करण्यामध्ये त्याला यश मिळालं. त्यानंतर आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये हरीश झानिरे, या ठिकाणी आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती जरी नक्कीच षटकार आलाय ना, परंतु त्यानंतर फलंदाजाला बाद केलं जात आहे. काय गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली जाईल, नवीन फलंदाज न्यू बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल, या देखील संघामध्ये आपण पाहतोय यंगस्टर खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील आणि नक्कीच रायझिंग स्टार त्यापैकी हा एक आक्रमक मावळ तालुक्यातील खेळाडू आहे. लकी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. इथे पहिला चेंडू सुसाट वाऱ्याच्या वेगाने अलॉंग दी कार्पेट आणि चेंडू फरार, पुन्हा एकदा येतोय खणखणीत चौकार, चार धावा. मैदानाच्या आतमध्ये जर पाहायला गेलं तर आपण पाहतोय लकीच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवरती स्वतःचे इरादे पुन्हा एकदा स्पष्ट करतोय आणि पहिल्या चेंडूवरती चौकार या ठिकाणी खेळलाय. ते काळ आपण पाहिलं नॉटी बॉय चिंचोली संघामध्ये खेळणारा हा रायझिंग स्टार खेळाडू आज मैदानाच्या आतमध्ये काय कामगिरी करतोय. पहिला चेंडू चौकार आलाय, त्यासाठी पुढचा चेंडू आहे शॉर्ट पिच आणि इथे मात्र आपण पाहतोय अगदी हळवाररित्या चेंडू मैदानाच्या आतमध्ये रिलीज केला आणि त्यानंतर हा चेंडू थोडासा समजू शकला नाही. बॅटची कडा घेऊन चेंडू आपण पाहिलं पॉईंटच्या दिशेला जाताना आणि तिथे मात्र एक सिंगल आले आणि सिंगलच्या मदतीने संघाचा डावफलक वाढलाय. तोपर्यंत आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये षटक देखील संपत आहे आणि षटकाच्या समाप्तीनंतर संघाचा धावफलक आपण पाहतोय 38 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती नोंदवल्या गेल्या. 38 रन्स लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर 3 ओव्हर्स. क्रिकेट क्रिकेट आणि फक्त क्रिकेट तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. क्रिकेट म्हणजे काय याबद्दल नक्कीच पुन्हा एकदा चर्चा केली जाईल. 38 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 38 आणि सामना जिंकण्यासाठी अजून देखील आपण पाहतोय 30 चेंडू आणि 19 धावांची गरज. 30 चेंडू 19. FIFA 2023 अर्थात MPL आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आणि आज मात्र संपूर्ण मावळ तालुका नव्हे तर महाराष्ट्रभरात सर्वांचं लक्ष वेधून घेणारी ही क्रिकेटची स्पर्धा मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. आतापर्यंत जर पाहायला गेलं तर मैदानाच्या आतमध्ये षटकं संपली आहेत 3. 38 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात 2 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्गावरती गोलंदाजाला पाचारण केलं जाईल. गोलंदाज आहे बबलू पणिकर. याआधी देखील षटक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालंय बबलूच्या माध्यमातून. आता मैदानाच्या आतमध्ये काय कामगिरी केली जाईल. क्रिकेट क्रिकेट आणि फक्त क्रिकेट पाहायला मिळेल. क्रिकेट म्हणजे काय आणि त्या क्रिकेटवरती नक्कीच पुन्हा एकदा चर्चा केली जाईल. तत्पूर्वी बबलू पणिकरचा पुढचा चेंडू आहे. ओहो इथे मात्र रिव्हर्सचा फटका, वॉट अ शॉट, चेंडू पोहोचलाय सीमारेषा पार. हा बिग हिट षटकार चेरन. रेड घेणे आपण पाहतोय काय आक्रमण मैदानाच्या आतमध्ये केलं जात आहे आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय लकीच्या बॅटमधून एक चौकार आणि एक षटकार आला. हा षटकार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. रिव्हर्सचा फटका, काय सुरेख फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. लकी पुन्हा एक डाऊन स्ट्राईक खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये तयार. बबलू पणिकर आणि बबलू पणिकरचं स्वागत या ठिकाणी केलंय खणखणीत षटकाराने. पहिल्याच चेंडूवरती षटकार आला. पुढचा चेंडू आहे. हो इथे देखील आपण पाहतोय सफल झाला, वॉट अ शॉट, वन ऑफ द बाहुबली स्ट्रोक. लकीचा बॅट मधून ब्रँडेड षटकार चेरन. इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय माबळ तालुक्यातील असणारा रायझिंग स्टार आहे, आक्रमक खेळाडू आहे. इथे काय कामगिरी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. लकी आणि लकीच्या बॅट मधून आपण पाहतोय लागोपाठचे 2 षटकार आलेत. एक लाजवाब कामगिरी आपण पाहतोय आतापर्यंत केली आहे. स्पर्धेच्या निमित्ताने अंकुश अन्न दाभाडे आणि कुशलभाऊ दाभाडे या ठिकाणी उपस्थित होत आहेत, मनपूर्वक स्वागत आहे. पुढचा चेंडू इथे देखील आपण पाहतोय स्लॉट मध्ये आला, आठवलाय पार्किंग प्लॉट मध्ये. पुन्हा एकदा बिग हिट लागोपाठचा 3rd षटकार, वॉट अ बॅटिंग.
प्रकार खेळलेत. प्रशांत भाऊ वाळसकर यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आणि प्रवीण शिंदे यांच्याकडून 200 रुपयांचं पारितोषिक आहे. आणि हा देखील चेंडू आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये बॅटची कडा घेऊन पोहोचलाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. सीमारेषेच्या अगदी जवळ चेंडू आहे आणि तिथे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल येते. आणि इथे मात्र आपण पाहतोय लकीची बॅटिंग तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहिली आहे आणि इथे मात्र मैदानामध्ये सामना संपवलाय आणि सामना जिंकलाय नंदकुमार भाऊ सस्ते पाटील स्पोर्ट फाउंडेशन. विजय संघाचे अभिनंदन आहे आणि पराभूत संघाला पुन्हा एकदा पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि यापुढील होणाऱ्या सामन्याचा टॉस या ठिकाणी केला जाऊ दे तर दोन्ही संघाचे कॅप्टनना विनंती आहे टॉससाठी या ठिकाणी या. पुढील संघाचा टॉस या ठिकाणी पुढील होणाऱ्या सामन्याचा टॉस या ठिकाणी केला जाईल दोन्ही संघाचे कॅप्टन आणि कॅप्टनना विनंती आहे टॉससाठी या.